नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे लेख असावी तर अशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं. या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, लेखक, दिग्दर्शक, निर्माते ज्यांचं नाव आहे विजय कोणके, माहेरची साडीच्या अभूतपूर्व यशानंतर आज आपण अनेक वर्षानंतर त्यांना भेटतो. नमस्कार विजयजी. नमस्कार, तुमचं स्वागत आहे. मला जाणून घ्यायचं आहे की लेख असावी तर अशी चित्रपटाचं कास्टिंग कसं झालं? कास्टिंग करताना कसं आहे की आपण पात्र योजना जी आहे भूमिकेला परफेक्ट बसतील आर्टिस्ट अशा प्रकारची कास्टिंग करावी लागते. आणि ह्याचा अनुभव मला कॉलेजमध्ये होतो तेव्हाचा अनुभव मी माहेरच्या साडीला वापरला. कारण काय व्हायचं, कॉलेजमध्ये होतो हॉस्टेलला, तेव्हा आम्ही मुलं पिक्चर बघायला जायचो. पिक्चर बघितल्यानंतर आम्ही ज्यावेळेस हॉस्टेलवर यायचो तेव्हा आमचं डिस्कशन असायचं त्या चित्रपटाबद्दल की बाबा ह्या चित्रपटात अमुक ह्या हिरोईनच्या ऐवजी ही असती काय मजा आली असती, त्या हिरोच्या ऐवजी हा असता तर काय मजा आली असते. तेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये काय यायचं की समजा शाकिर पिक्चर आम्ही तेव्हा बघितला होता, तेव्हा आमचं डिस्कशन काय झालं तिथं की बाबा रे सायरा बानूच्या बरोबर जॉय मुखर्जीच्या ऐवजी जर शम्मी कपूर असता, आहा शम्मी कपूर असता तर काय मजा आली असते, किंवा अमुक हिरोईनच्या ऐवजी ती हिरोईन असती तर काय मजा आली असती. तर जेव्हा मी माहेरची साडी बनवायचं ठरलं तेव्हा मी म्हटलं अशा प्रकारचे जे आपण जे काढतो हे असते तर ती असतं, याचा अर्थ कुठंतरी चुकलं आहे. तर ही चूक आपल्या चित्रपटात हो का होता का म्हणाय की लोकांनी असं म्हणायला नको या हिरोईनच्या ऐवजी ही हिरोईन असती चांगलं झालं असतं हा हिरो, तर असं नको म्हणून ते कास्टिंग करताना परफेक्ट कास्टिंग करायचं ते ठरवलं आणि त्याप्रमाणे ते कास्टिंग केलं ते परफेक्ट झालं सगळं. जसं माहेरची साडीला परफेक्ट झालं तसं इथे पण झालं. तसं मग तोच अनुभव गाठीशी होता आणि त्याचप्रमाणे इथं पण कास्टिंग केलं ते परफेक्ट असं. आणि महत्वाची म्हणजे जी चार चित्रपटांची घोषणा करणार आहात तुम्ही, त्या चार चित्रपटांची नावं सांगू शकाल? हो, पहिला चित्रपट आहे कॉमेडी, त्याचं नाव आहे हवालदार काळू बाळू आणि निळू. दुसऱ्या चित्रपटाचं नाव आहे वाट चुकलेले नवरे. आणि तिसऱ्या चित्रपटाचं नाव आहे जाई जुई. आणि चौथा आहे माझे घरटे माझीच पिले. आणि अर्थातच दादा कोणके यांच्याशी तुमचं नातं, ते तुमचे काका लागतात आणि त्यांच्या चित्रपटांची नावं घेऊन आत्ता लेख असावी तर अशीचं जे गाणं रचलंय त्याच्याबद्दल थोडंसं. हां, ते काय असं असा एक विचार आला एकदा बसलेला असताना की समजा दादांचे जे टायटल्स आहेत चित्रपटांचे त्या टायटलचा वापर करून आपल्याला एखादं गाणं लिहिता येतं आहे का, तर म्हणून प्रयत्न केला आणि मग ते आज जे गाणं तुम्ही ऐकलं सांग पुरी सांग हवा नवरा कसा ते गाणं लिहिलं मी ते आणि ते आज प्रदर्शित केलं. 26 एप्रिलला लेख असावी तर अशी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा आणि आपण आवाहन करूया लोकांना की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघा. विजय कोणके यांना खूप खूप शुभेच्छा.